नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी सेवार्थ या चॅनेलवर आपले स्वागत आहे। कृषी विभागाच्या विविध योजना व शेतीविषयक माहितीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल। विराट या वाणाचे प्रसारण 2001 साली करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याकरता शिफारस करण्यात आलेली आहे। या वाणासाठी जमीन मध्यम ते भारी, काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची असावी। हलक्या जमिनीत या वाणाची पेरणी करू नये। पेरणीची वेळ कोरडवाहूसाठी 15 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर व बागायतीसाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर। या वाणाची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने किंवा ट्रॅक्टरने किंवा टोकन पद्धतीनेही लागवड करता येते। या वाणाच्या पेरणीचे अंतर 45 बाय 10 सेंटीमीटर असावे। 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी केल्यास प्रति हेक्टरी 2,22,222 रोपे बसतात। कोरडवाहू पेरणी करताना 10 सेंटीमीटर खोलीवर व बागायती पेरणी करताना 5 ते 10 सेंटीमीटर खोलीवर पेरणी करावी। प्रति हेक्टरी 85 ते 100 किलो बियाणे पेरणीसाठी आवश्यक आहे। खताची मात्रा 25 किलो नत्र, 50 किलो स्पुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी देण्यात यावे। या वाणाचा कालावधी 110 ते 115 दिवसांचा आहे। या वाणाचे गुणधर्म म्हणजे हा काबुली वाण आहे। याचे दाणे अधिक टपोरे असून मर रोगास प्रतिकारक्षम आहे। या वाणाच्या 100 दाण्याचे वजन 35 ते 37 ग्रॅम भरते। तसेच जिरायती उत्पन्न सरासरी 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर येते व बागायती उत्पन्न 30 ते 32 क्विंटल सरासरी येते।